आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षाविषयी माहिती घेणार आहोत. राज्यसेवा या एक परीक्षेमधून एकूण 28 प्रकारचे वेगवेगळे पदे भरली जातात. यामध्ये गट अ चे 14 पद आहेत आणि गट ब चे 14 पद आहेत. सर्वात मोठं पद म्हणजे उपसंचालक किंवा प्रकल्प अधिकारी. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामध्ये यांची वेतन श्रेणी सर्वात जास्त असते, 67,700 ते 2,08,700. या व्यतिरिक्त महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते पण असतात. यातील काही महत्त्वाचे पद मी तुम्हाला वाचून दाखवतो. उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त, याला पण DYSP किंवा ACP असं म्हणतो. सहाय्यक राज्यकर आयुक्त आहे, उपनिबंधक आहे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गटविकास अधिकारी, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, मुख्य अधिकारी नगरपालिका किंवा नगर परिषद. यांचं कार्यक्षेत्र हे नगरपालिका किंवा नगर परिषद क्षेत्रामध्ये आहे. इतर सर्वांचं जे नियुक्तीचं ठिकाण आहे महाराष्ट्रामध्ये कोठेही राहील. त्यानंतर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, शिक्षणाधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प. ही श्रेणी 2 ची आहे. आपण पहिल्यांदा जी पाहिली ही श्रेणी 1 ची होती, उपसंचालक, आणि श्रेणी 2 आहे. उद्योग उपसंचालक तांत्रिक मध्ये आहे, तहसीलदार गट अ मध्ये आहे, सहाय्यक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योगच्या गट अ. तर इथपर्यंतचे हे 14 पद हे गट अ चे होते. आता गट ब चे काही पद आहेत. उपशिक्षण अधिकारी, कक्ष अधिकारी, यामध्ये 2 भाग आहेत, एक मंत्रालयीन विभाग मध्ये आणि दुसरं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये. यांचं क्षेत्र फक्त मुंबईमध्ये आहे, म्हणजे यांची नोकरी हे फक्त मुंबईमध्ये आहे, महाराष्ट्रात इतर कोठेही नाही. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका किंवा नगर परिषद गट ब, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, उप अधीक्षक भूमी अभिलेख, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, उद्योग अधिकारी तांत्रिक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, त्यानंतर नायब तहसीलदार. तर अशा प्रकारचे हे 14 गट ब चे पद आहेत आणि यावरचे 14 गट अ चे, अशी एकूण 28 पद ही MPSC घेते. फक्त गट अ आणि गट ब चीच पद राज्यसेवा मार्फत भरले जातात. गट क आणि ड साठी स्वतंत्र परीक्षा असतात. पात्रता, तो भारतीय नागरिक असला पाहिजे. त्यानंतर वयाच्या बाबतीत त्यांनी मर्यादा दिलेली आहे. सर्वांसाठी कमीत कमी 19 वर्ष वयोमर्यादा आहे, कमीत कमी, आणि जास्तीत जास्त प्रत्येक कास्ट निहाय वेगवेगळी आहे. खेळाडू असल्यास 43 वय आहे. माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजाधिष्ट अधिकारी असल्यास अमागास म्हणजे ओपन साठी 43 वय आहे आणि मागासवर्गीयांसाठी 48 वय आहे. दिव्यांगासाठी म्हणजे जे अपंग आहेत त्यांच्यासाठी 45 आहे, अनाथांसाठी 43 आहे, आणि जे अमागास आहेत ओपन मध्ये आहेत त्यांच्यासाठी 38 वय आहे आणि मागासवर्गीयांसाठी 43 वय आहे. म्हणजे सर्वसाधारण कमीत कमी 19 आणि जास्तीत जास्त ओपन साठी 38 आणि कास्ट साठी 43. आता शैक्षणिक अर्हता. या 28 पदांपैकी या 5 पदांसाठी आपल्याला जी पदवी पाहिजे ती थोडी वेगळी पाहिजे. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ आणि लेखाधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब या दोन्ही पदासाठी कमीत कमी 55% वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे आपल्याकडे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट्स यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा संविधानिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी, म्हणजे वाणिज्य शाखेतली पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे तुमच्याकडं, किंवा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदवी, थोडक्यात MBA. तर अशा पद्धतीच्या या दोन पदांसाठी एकूण 5 अर्हता सांगितलेली आहेत. यापैकी कोणतीही एक आपल्याकडे पाहिजे, या सर्वच्या सर्व नाही, कोणतीही एक, त्यांनी प्रत्येक ठिकाणी किंवा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब आहे, यामध्ये भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी. उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ व उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब या दोन्ही पदासाठी अभियांत्रिकी मधील, जे की स्थापत्य अभियांत्रिकी
तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगर रचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील एक पदवी, या दोन्ही पैकी कोणतीही एक पदवी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर एकूण 28 पदापैकी या 5 पदांना सोडल्यास इतर सर्व पदांसाठी कमीत कमी आपल्याकडे कोणत्याही विषयातली पदवी असणं आवश्यक आहे. आणि ती पदवी देणारी विद्यापीठ हे संवैधानिक असलं पाहिजे, म्हणजेच केंद्र किंवा राज्याची त्या विद्यापीठाला मान्यता पाहिजे. तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेकरता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशी पदवीधारकाने शैक्षणिक अर्हतेबाबतची अट मुख्य परीक्षेची माहिती किंवा अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे. म्हणजे जे की डॉक्टर म्हणजे MBBS लोक जेव्हा त्यांची MBBS डिग्री पूर्ण करतात तेव्हा त्यांना 1 वर्षाची इंटर्नशिप असते. तर यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही 1 वर्षाचं तुम्ही त्यांचं जे तुमची इंटर्नशिप आहे ते तुम्ही पूर्ण केलेली पाहिजे. शारीरिक अर्हता, काही पदांसाठी शारीरिक अर्हता गरजेची आहे. जसं की पोलीस उप अधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्तांसाठी उंची आणि छाती लागते. पुरुष उमेदवारांना उंची 165 सेंटीमीटर पाहिजे, छाती न फुगवता 84 सेंटीमीटर आणि फुगवण्याची क्षमता किमान 5 सेंटीमीटर आवश्यक आहे. तसेच महिलांसाठी उंची 157 सेंटीमीटर असणे गरजेचं आहे. त्यानंतर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट अ आणि उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब यासाठी उंची 165 सेंटीमीटर पाहिजे, छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवण्याची क्षमता किमान 5 सेंटीमीटर. तसेच महिला उमेदवारांकरता उंची 155 सेंटीमीटर. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब यांच्यासाठी उंची 163 सेंटीमीटर, छाती न फुगवता 79 सेंटीमीटर, तसेच त्याची फुगवण्याची क्षमता 5 सेंटीमीटर. याशिवाय चष्म्यासह अथवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आणि रंग आंधळेपणा नसावा. महिलांसाठी उंची 163 सेंटीमीटर, चष्म्यासह अथवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आणि रंग आंधळेपणा नसावा. परीक्षेचं शुल्क त्यांचं ठरलेलं आहे. पूर्व परीक्षेसाठी ओपन कॅटेगरीमधल्या मुलांना 524 आहे, मागासवर्गीय व अनाथांसाठी 324 आहे. मुख्य परीक्षेसाठी ओपन कॅटेगरीसाठी 524 आहे, मागासवर्गीय व अनाथांसाठी 324 आहे. आता आपण परीक्षेची योजना पाहू. पहिल्यांदा एकूण 3 टप्पे होते. पहिल्यांदा आहे पूर्व परीक्षा. पूर्व परीक्षा एकूण 400 मार्कांची आहे, त्यामध्ये 2 पेपर आहेत. तर पेपर 1 जो आहे त्यामध्ये 100 प्रश्न आहेत आणि 200 गुण आहेत, म्हणजे 1 प्रश्न 2 मार्काला आहे. दर्जा पदवीचा आहे आणि कालावधी 2 तास आहे. त्यातले प्रश्न मराठी व इंग्रजीमध्ये असतील आणि त्याचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे, म्हणजे 4 पर्यायापैकी 1 बरोबर उत्तर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पेपर 2 आहे जो की CSATचा आहे. एकूण प्रश्नाची संख्या 80 आहे आणि गुण 200 आहेत, म्हणजे 2.5 मार्काला 1 प्रश्न आहे या ठिकाणी. आणि याचा दर्जा जो आहे प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. 10वी 12वी तसेच पदवीचा आहे, याची डिटेल माहिती आपण नंतर पाहू. माध्यम मराठी व इंग्रजी आहे, कालावधी 2 तास आणि स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. एकूण 48 परीक्षा केंद्र आहेत. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही ते पाहू शकता. एकूण पदांच्या सुमारे 12 पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र असतील, म्हणजे एकूण 100 जागा असतील. तर त्यासाठी 1200 उमेदवारांना पूर्व परीक्षा पास असं समजून मुख्य परीक्षेसाठी पात्र करण्यात येईल. मुख्य परीक्षेचे स्वरूप पाहू. यामध्ये एकूण 6 पेपर आहेत. भाषा विषयाचे 2 पेपर आहेत आणि सामान्य अध्ययनचे 4 पेपर आहेत. एकूण भाषा विषयाचा जो पहिला पेपर आहे एकूण 50 मार्काला आहे आणि हा पेपर पारंपरिक किंवा वर्णनात्मक आहे, जसं की निबंध लेखन वगैरे यामध्ये आहे. दुसरा भाषा विषय पेपर आहे, त्यामध्ये मराठी 50 प्रश्न 50 गुणाला आणि इंग्रजी 50 प्रश्न 50 गुणांसाठी आहे. दर्जा पदवीचा आहे. पेपर 1 पेक्षा पेपर 2 चा दर्जा जास्त आहे. माध्यम मराठी तसंच इंग्रजीमध्ये आहे. वेळ 1 तासाचा आहे आणि स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. त्यानंतर 1 चार पेपर आहेत सामान्य अध्ययनचे. प्रत्येकी 150 प्रश्नसंख्या आणि 150 मार्काला आहे, म्हणजे 1 प्रश्न 1 मार्काला. दर्जा पदवीचा आहे. प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमामध्ये आहेत आणि 1 कालावधी 2 तासाचा आहे आणि स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे.
मुख्य परीक्षेचे 4 केंद्र आहेत, औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे. मुख्य परीक्षेनंतर एकूण पदाच्या 3 पट उमेदवार हे मुलाखतीकरिता बोलवले जातात आणि एकूण कट ऑफ जी आहे ती मुख्य परीक्षा अधिक मुलाखत या एकत्रित गुणांवरती कट ऑफ लाईन निश्चित केली जाते. पदांचा पसंतीक्रम म्हणजे एकूण जे राज्यसेवा 28 पदं भरतं त्या संदर्भामध्ये आपल्याला पहिल्यांदा कोणतं पद पाहिजे त्यानुसार आपल्याकडं या 28 पदांचा एक क्रम तयार करून घेण्यात येतो. मुलाखतीसाठी जे अर्हता प्राप्त आहे त्यांच्यासाठी हे असतं. मुलाखत एकूण 100 गुणांची असेल. मुलाखतीपूर्वी त्यांची मूळ कागदपत्र तपासली जातात आणि ती बरोबर असेल तर आपली मुलाखत घेतली जाते. त्यात काही कमी कागदपत्र असतील किंवा चुकीची कागदपत्र असतील तर मुलाखतीसाठी अपात्र घोषित केलं जातं. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा हा अभ्यासक्रम आहे. पेपर 1 मध्ये कोणतं सिलेबस आहे आपण ते पाहू. जसं की 200 मार्काचा पेपर आहे, 100 प्रश्न आहेत. त्यामध्ये चालू घडामोडी आहेत, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील. त्यानंतर भारताचा इतिहास आहे, विशेष करून महाराष्ट्राचा आहे आणि भारताची स्वतंत्र चळवळ एक आहे. महाराष्ट्र, भारत आणि जागतिक भूगोल आहे. त्यानंतर सामाजिक आणि आर्थिक भूगोल आहे, पॉलिटी आणि गव्हर्नन्स आहे. त्यामध्ये संविधान आहे, प्रशासन आहे, पंचायत समिती आहे, पब्लिक पॉलिसी राइट्स इशू म्हणजे मूलभूत हक्क, कायदे अधिकार वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर अर्थशास्त्र आहे, सामाजिक विकास आहे, अर्थशास्त्राशी निगडित यामध्ये सगळं काही आहे. पर्यावरणाचा थोडा भाग आहे आणि सामान्य विज्ञानचा एक टॉपिक आहे. त्यानंतर पेपर 2 आहे सीसॅटचा, हा 200 मार्काला आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आहे आकलन क्षमता आहे, म्हणजे यामध्ये उतारे आहेत. उतारेची संख्या दरवर्षी कमी जास्त होत असते. एकूण साधारण 10 च्या आसपास उतारे असतात आणि प्रत्येक उतार्यामध्ये 2 ते 5 पर्यंत प्रश्न असतात. साधारण 10 उतार्यापैकी एक उतारा हा फक्त मराठीमध्ये असतो, इंग्लिशमध्ये नसतो, आणि एक उतारा फक्त इंग्लिशमध्ये असतो, मराठीमध्ये नसतो. बाकीचे इतर जे 8 उतारे आहेत ते दोन्ही भाषेमध्ये असतात. वैयक्तिक आणि संवाद कौशल्य आहेत यामध्ये. तर्क व विश्लेषण क्षमता एक आहे. त्यानंतर डिसिजन मेकिंगचे आहे. हे जे प्रश्न आहेत डिसिजन मेकिंगचे साधारण 5 प्रश्न असतात आणि या प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग नसते. या प्रश्नांमध्ये त्यांनी एक रँक ठरवून दिलेली आहे. या प्रश्नामध्ये 4 पैकी 3 पर्यायाला त्यांनी मार्क दिलेले आहेत. आयोगाच्या पद्धतीनुसार जर तुम्ही एकदम बरोबर उत्तर त्यांच्या मनाप्रमाणे देचाल तर त्याला 2.5 मार्क भेटतील, दुसऱ्या उत्तराला 1.5 मार्क भेटतील, तिसऱ्या उत्तराला 1 मार्क भेटेल आणि जे चौथं पर्याय आहे ते त्यांच्या हिशोबाने पूर्णपणे चूक राहील आणि त्याला 0 गुण भेटतील. मात्र चुकीचं उत्तर आहे असं समजून निगेटिव्ह मार्किंग ने तुमचे तिथं मार्क कट होणार नाही. सामान्य बौद्धिक क्षमता आहे. त्यानंतर गणित आहे. साधारण एकूण 25 प्रश्न हे गणित आणि बुद्धिमत्तेवरती असतात. सरासरी आहे ते कोणत्या वर्षी कमी झालेले आहेत आणि कोणत्या वर्षी जास्ती झालेले आहेत, पण त्यांचा जास्तीत जास्त भर गणितापेक्षा बुद्धिमत्तेवरती असतो. आणि मराठी आणि इंग्लिशचे जे कॉम्प्रिहेन्शन स्किल्स आहेत हे जवळजवळ त्यांनी पॅरेग्राफ मध्ये कव्हर करतात, त्यामुळं हा भाग वरती आलेलाच आहे. यापुढची माहिती आपण भाग 2 मध्ये पाहू. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर कमेंट करा. धन्यवाद.